नौका ट्रेकर जेव्हा एक दिवसाचे अनेक ट्रेक करतो तेव्हा सह्याद्री त्याला अनुभवी ट्रेकर बनवते. मग ह्या एक्सपिरियन्स ट्रेकरची पावली अपॉप, राजगड तोरणा, लोणावळा टू भीमाशंकर, अलंगमदनकुलम अशा रेंज ट्रेककडे वळतात. त्यातीलच एक भन्नाट रेंज म्हणजे पागलान प्रांतातील असलेल्या सैलबारी आणि डोलबारी डोंगर रांगा. आमचा प्लॅन 3 दिवसाचा. कोविड असल्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टवरून गड किल्ले करणं थोडं कठीणच, त्यामुळे आम्ही सरळ 3 दिवसासाठी गाडी केली होती. गुरुवारी रात्री आम्ही मुंबईवरून नाशिकला एसटीने आलो व नाशिक टू नाशिक गाडी केली होती. मध्यरात्री आम्ही गाडीत बसलो आणि पहाटे मुल्लेरवाडीत पोहोचलो. साधारण अर्धा तासाची झोप झाली आणि लगेचच आम्ही चहा बनवला आणि ट्रॅकला सुरुवात केली. आज मी आहे बागलान प्रांतात. बागलान प्रांतात बरेच किल्ले आहेत आणि त्यातीलच आत्ता मी हरगड किल्ल्यावर सैर करतो. हरगड किल्ल्याला लागूनच मुल्लेर आणि मोरासुद्धा आहेत. सो आजच्या पूर्ण दिवसात आमचे हे 3 किल्ल्यांचा प्लॅन आहे, हरगड, मुल्लेर आणि मोरा. नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात सैलबारी आणि डोलबारी या सह्याद्रीच्या 2 प्रसिद्ध उपरांगा आहेत. सैलबारी रांगेत मांगीतुंगी, नावीगड, तांबोळा शिखर आहे व डोलबारी डोंगर रांगेत सल्लेर, सलोटा, मुल्लेर, मोरा, हरगड असे भक्कम किल्ले आहेत. आम्ही सुरुवात केली हरगडपासून. हरगड हा किल्ला मुल्लेर, मोरा, हरगड या 3 किल्ल्यांपैकी सर्वात उंच किल्ला आहे व जास्त वेळ तुमचा इथेच जाईल. या किल्ल्याची उंची साधारणपणे 1350 मीटर आहे. हरगडला जाण्यासाठी 2 द्वार आहेत. आम्ही चोर दरवाजा निवडला. मुल्लेरवाडीपासून तुम्हाला हरगडच्या चोर दरवाजापर्यंत जाण्यासाठी साधारण 2 ते 2.25 तास लागतील. चोर दरवाजा सरळ तुम्हाला हजार बांगडी या तोफेपाशी नेतो. हजार बांगडी तोफ ही खूप आयकॉनिक आहे. हरगडावर सर्वात पहिली गोष्ट जी पाहण्यासारखी आहे ती म्हणजे हजार बांगडी तोफ. हजार बांगडी तोफ पाहून झाला की तुम्ही तटबंदी ओलांडतात व हनुमान मंदिरापाशी पोहोचतात. या मंदिरात शिवलिंग सुद्धा आहे. आम्ही आमचे 45 ते 50 मिनिट मुख्य द्वार शोधण्यात घालवले. गवत खूप उंच असल्या कारणामुळे तो आम्हाला सापडला नाही. त्यानंतर आम्ही चोर दरवाजात नाश्ता केला. हरगड केल्यानंतर आम्ही पागलान प्रांताची राजधानी म्हणजेच मुल्लेरगड सर करायला घेतला. खालचे दरवाजे तर काही काही उद्ध्वस्त केलेले होते किंवा तुटले असतील ओवर द पिरियड ऑफ टाईम, पण आता समोरचे दरवाजे, समोरचे अवशेष एकदम व्यवस्थित आहेत. त्यांची फिनिशिंग बघा, काय सुपर्ब आहे. मुल्लेरगडला इतिहास खूप दांडगा आहे. मुल्लेरगडावर पाण्यासारखं खूप आहे. एक उद्ध्वस्त राजवाडा आहे, बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत, मंदिरं आहेत. मोरागडचा एक उत्तम व्ह्यू पॉईंट आहे व तसेच या किल्ल्यावरून बऱ्याच डोंगर रांगा दिसतात. कसली भन्नाट रेंज दिसते राव. डोंगरामागे डोंगर, डोंगरामागे डोंगर, संपतच नाही. गड पाहून झाल्यावर आम्ही भडंगनाथ मंदिरापाशी जेवलो, अर्धा तास आराम केला आणि मग मोरागडकडे निघालो.
मुल्हेरगडाच्या दुसऱ्या द्वारातून मोरागडावर अगदी अर्धा तासात पोचता येते. मुल्हेरगड उतरायला सोप्या पायऱ्या आहेत व मोरागड चढायला सोप्या पायऱ्या आहेत. मोरागड हा मुल्हेरगडाचा जोड किल्ला व मोरा मुल्हेरवर लक्ष ठेवण्यासाठी टहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता. आणि आता अजून एक्सप्लोअर करतो गड, बघू अजून काही चांगलं दिसतंय का. आणि वेळेत आहोत आम्ही, आम्ही जे प्लॅन केलेलं आजच्या दिवसासाठी ते आम्ही केलेलं आहे. तीन गड केलेले आहेत एकाच दिवशी. आणि आता आम्ही थोडा थोडा डिसेंडही करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी या दोन जोड किल्ल्यांच्या मध्ये एक तटबंदी बांधली होती. बघा मुल्हेर किती मस्त दिसतंय, हरगडही दिसतंय, नावीगड दिसतोय, मांगीतुंगी दिसतात. मुल्हेरगडाच्या पायथ्याशी दोन प्राचीन मंदिर आहेत, सोमेश्वर मंदिर व गणपती मंदिर. दोन्ही मंदिर आवर्जून पहा. त्या व्यतिरिक्त इथे एक राजवाडा सुद्धा आहे, दोन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत, जमल्यास त्याही नक्की बघा. दोन्ही मंदिर पाहून आम्ही मुल्हेरवाडीत अंधारात पोहोचलो, गावातच फ्रेश झालो आणि मांगीतुंगीला जाऊन एकनाथजी सूर्यवंशी यांच्या घरी जेवलो. जेवून आम्ही मांगीतुंगीच्या पायथ्याशी जाऊन झोपलो. जर तुम्ही पहिल्या दिवशी थोडीशी फोटोग्राफी कमी केली, थोडासा टाइमपास कमी केला, थोडासा आळस कमी केला, तर पहिल्याच दिवशी नाव्हीगडी करता येऊ शकतो. दिवस दुसरे, आम्ही साधारण 6 वाजता उठलो, फ्रेश झालो व 7 वाजता ट्रॅक सुरू केला. मांगीतुंगी हे दोन किल्ले नव्हे तर दोन शिखर आहेत. दोघांची उंची साधारण 4,300 फुटाच्या आसपास आहे. या दोन्ही शिखरांवर जैन मंदिर आहेत व मांगीजवळच्या पठारापाशी 108 फुटांची ऋषभदेव भगवान यांची मूर्ती सुद्धा आहे. बरेच जैन भाऊ इथे येतात. आम्ही साधारण 40 मिनिटात पहिल्या टप्प्यापाशी पोहोचलो. इथून तुम्हाला मूर्तीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. मांगीकडे जायचं असेल तर इथपासून अगदी खडी चढाई आहे. इकडच्या डोंगरांवर बरेच माकड आहे आणि मांगीतुंगी पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटक माकडांना खायला देत असतात. हीच अपेक्षा माकडांनी आमच्याजवळही केली आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी बराच त्रास दिला. चढत चढत आम्ही 8:15 ते 8:30 दरम्यान मांगीपाशी पोहोचलो. मांगीवर प्रदक्षिणा घातली व तुंगीकडे निघालो. तुंगीकडे जाताना चांगलं चून पडलं होतं, त्या चुनात आम्ही हळूहळू तुंगीवर पोहोचलो. तुंगीची प्रदक्षिणा घातली आणि 10:15 खाली उतरायला सुरुवात केली. आणि आम्ही आता डिसेंट सुरू केला आहे तुंगीचा. जरा टाइमपास झाला तिथे, पण ठीक आहे, आता उतरताना पटापट उतरू. अकरापर्यंत आम्ही खाली पोचलो, आमच्या पाण्याच्या बाटल्या भरल्या व एकनाथजी सूर्यवंशींकडे गेलो. तिथे आम्ही नाश्ता केला व पटापट दुपारचं जेवण आमच्या डब्यात भरून वाघांबेकडे निघालो. वाघांबेला पोचता पोचता आम्हाला 2:45 झाले. वाघांबेमधून
दोन्ही साल्लेर व सलोटा खूप उत्कृष्ट दिसतात. पुढच्या एका तासात आम्ही एका पठारावर पोहोचलो जिथून साल्लेर सलोटाची खिंड दिसते. त्याच खिंडीत आम्ही 3:30 ते 4:45 दरम्यान पोहोचलो. त्या खिंडीतच आम्ही पटकन दुपारचं जेवण जेवलो, आमच्या बॅगा टाकल्या व सलोटाकडे निघालो. सलोटाच्या पायऱ्या चांगल्याच उंच व दमछाक करणाऱ्या आहेत, पण तरीही आम्ही 1 तासाच्या आत सलोटाच्या माथ्यावर पोहोचलो. काय भन्नाट व्ह्यू आहे यार इथून. ही साईड पूर्ण येलो झाली आणि ही ग्रीन आहे, जबरदस्त. सलोटा ही साल्लेरचा जोड किल्ला आहे व त्याचाही वापर नक्कीच साल्लेरवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. सलोटाची उंची साधारण 4,280 फीट आहे. गडाला जाताना काही उत्तम दरवाजे लागतात व गडावर पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. त्या व्यतिरिक्त सलोट्यावर फारसं काही बघण्यासारखं नाही. आणि आम्ही आता सलोटा एक्सप्लोअर करतोय. टॉपला तर आलोय, फक्त फोटोज काढले साल्लेर बॅकड्रॉपमध्ये ठेवून. आणि आता बघतो अजून काय आहे टॉपवर, एक्सप्लोअर करतो आणि डिसेंडला सुरू करतो. सूर्यास्त होतच असताना आम्ही सलोटावरून खाली उतरलो, खिंडीत पोचलो, बॅगा उचलल्या, साल्लेरकडे निघालो. साल्लेर चढता चढता सूर्यास्त झाला होता. तिन्ही सांजेत आम्ही साल्लेरचे काही दरवाजे पाहिले व त्यानंतर अगदी अंधारातच आम्ही साल्लेर गडावर पोहोचलो. लेण्यांमध्ये 2-3 ग्रुप होते, म्हणूनच आम्ही आमचे टेंट्स एका सपाट जागेवर मांडले, रात्रीचं जेवण केलं आणि झोपून गेलो. दिवस 3. साल्लेर गडाची उंची साधारणपणे 5,141 फूट आहे व गडाच्या सर्वात उंच जागी परशुराम देवाचं छोटंसं मंदिर आहे. साल्लेरला कधी गेलात तर या मंदिरावरून सूर्योदय कधीच मिस करू नका. आम्ही आमच्या टेंट्समधून 5:45 निघालो, 6:45 परशुराम मंदिरापाशी पोहोचलो आणि भर थंडीत आम्ही सनराईज पाहिला. सूर्योदय पाहून आम्ही खाली उतरलो, टेंट सावरले व साल्लेरवाडीकडे निघायला सुरुवात केली. आता आम्ही सगळं रॅपअप केलेलं आहे, इथून निघतोय. बघा, आम्ही इथे या एरियावर कॅम्पिंग केलेली. बऱ्यापैकी सपाट जमीन आहे आणि सर्वात महत्त्वाचं, जेवढं पण प्लॅस्टिक आम्ही वापरलेलं, मॅगी, जे काही स्नॅक्स होते ते सगळं आम्ही घेऊन चाललो आहे. पेपर प्लेट्स, एव्हरीथिंग वी आर कॅरिंग बॅक. सो तुम्ही कधी आलात गळांवर तर हे नक्की करा, एकदा तुम्ही खाल्लात की त्याचं वजन खूप कमी होतं, त्यामुळे घेऊन जायला काहीच प्रॉब्लेम नाही. एका प्लॅस्टिक बॅगेत टाका आणि घेऊन चला, खाली जाऊन डिस्पोज करा. साल्लेर गडाचा इतिहास खूप मोठा आहे व या गडाचा इतिहास मी एका सेपरेट साल्लेर गडाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गडाच्या दोन्ही बाजूला 5 ते 6 दरवाजे आहेत, बऱ्याच लेण्या आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत व हे मोठं गंगासागर आहे.
साल्लेरवाडीकडे जाताना लागणारे दरवाजे आम्ही पाहत पाहत साल्लेरवाडीकडे निघालो. साल्लेरवाडीला आम्ही साधारण 11 आसपास पोचलो. जाता जाता एका नदीत मस्त फ्रेश झालो आणि नाशिकला पोचलो. नाशिकवरून आम्ही मुंबईला पुन्हा एसटीने आलो. तर आता पाहूया खर्च. मुंबई टू नाशिक व नाशिक टू मुंबई ह्या एसटी प्रवासाचा खर्च आम्हाला साधारणपणे 650 रुपये आला प्रत्येक. एकदा रेल्वे सुरळीत झाली की हा खर्च अगदी 150 ते 200 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. 3 दिवसासाठी आम्ही गाडी केलेली व त्याचे भाडे 9000 रुपये होते. कोविड असल्यामुळे आम्ही संतोष काकांना त्यांच्या गावापासून ते नाशिकपर्यंतचंही भाडं दिलं. एकनाथजी सूर्यवंशींकडे 2 जेवण व 1 नाश्ता ह्याचे साधारण 200 रुपये प्रत्येकी झाले. त्या व्यतिरिक्त जे जेवण लागलं, जो नाश्ता लागला, त्याची सोय आम्ही स्वतः केली होती. 3 दिवसात 7 गड किल्ले आम्ही साधारणपणे 2400 ते 2500 रुपयात केले. एकदा की कोविड गेला की तुम्ही नक्कीच याहून स्वस्तात करू शकता. मी प्रत्येक गडाचा एक इनडेप्थ व्हिडिओ बनवणार आहे, ज्यात त्या गडाची माहिती, त्या गडाचा इतिहास व त्या गडावर दिसणारे अवशेष याचा उल्लेख असेल. व त्यासोबतच त्या प्रत्येक गडाची GPX फाईलसुद्धा मी देणार आहे. सो तेही व्हिडिओ आवर्जून पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.